नमस्कार मित्रांनो, आज आपण कोणत्याही संस्थेची जाहिरात पाहणार नाही आहोत. मात्र लंकेत ज्या वेळेला सीतामाईंसाठी प्रभू रामचंद्रांचा निरोप घेऊन गेलेल्या हनुमानाची शेपटी थोपवणार तरी कोण असा प्रश्न रावणांच्या सैनिकांना जसा पडलेला होता, अगदीच तशाच प्रकारचा प्रश्न गेल्या 3 वर्षापासून आपल्या सर्व अभियोगताधारकांना पडलेला आहे. पवित्र प्रणालीद्वारे सुरू असणारी ही शिक्षक भरती पूर्ण होणार तरी कधी हा प्रश्न उमेदवारांच्या मनामध्ये आहे. मित्रांनो, या भरती संदर्भात उमेदवारांच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. आपण वेगवेगळ्या समाज माध्यमांच्या माध्यमातून अनेक वेळेला हा आपला रोष व्यक्त देखील केलेला आहे. मात्र याची दखल ना मागील सरकारने घेतली ना आताचे सरकार घेत आहे. अधिकारी वर्गाने तर अगदी सुरुवातीपासून या भरतीविषयी आपले हात वर केलेले आहेत. ना यांच्यावर कोणत्याही आंदोलनाचा फरक पडत आहे, ना यांच्यामधील माणुसकी जागी होत आहे. परिस्थिती अतिशय गंभीर बनत चाललेली आहे. मित्रांनो, कालच आपले शिक्षक बांधव, विनानुदानीचे शिक्षक बांधव कैलासवासी दिनेश डी गुजर सर यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पवित्र स्मृतीस आपण सर्व अभियोगता धारकांच्या वतीने व विनायकएसए चॅनलच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. अशा पद्धतीची परिस्थिती कोणत्याही आपल्या शिक्षक बांधवावर येऊ नये ही आपणास विनंती. आणि माझ्या आपणास या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती आहे, कृपया करून आपण अशा पद्धतीचे कोणत्याही प्रकारचे टोकाचे पाऊल उचलू नये, कारण हे जीवन अनमोल आहे. मित्रांनो, काल घडलेली घटना किंवा आपण थंबनेल चित्रावर जे पाहिलेलं आहे पत्र, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या उमेदवारांच्या भावना अनेक वेळेला व्यक्त होताना आपल्याला दिसून येत आहे. अनेक अभिनेताधारक अशा पद्धतीचे मेसेज किंवा आपल्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवत असतात. त्यांचे असे मत असते की ह्या भावना आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या वतीने सर्वांच्या पर्यंत, समाजापर्यंत पोहोचवाव्यात, शासनापर्यंत पोहोचवाव्यात, या सुस्त अधिकार वर्गांच्या पर्यंत पोहोचवाव्यात, जेणेकरून ही भरती प्रक्रिया जलदपणे पूर्ण व्हावी, अशी त्यांची मनामधून उत्कट भावना निर्माण झालेली आहे. मित्रांनो, आपणास एक विनंती आहे, आपणास खरोखरच वाटत असेल हा खेळ कुठेतरी थांबला पाहिजे, भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे, तर आपण देखील व्यक्त होणे गरजेचं आहे. आपल्या मनात असणारे प्रश्न, भावना सर्व व्यक्त करणे गरजेचे आहे, तरच हे जे सुस्त प्रशासन आहे त्यांना जाग येणार नाही. आपण ज्यावेळेला यांना प्रश्न विचारू, जाग विचारू, त्यावेळेस वेळेला यांच्यामध्ये कुठेतरी ही भरती प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यास प्रयत्न त्यांचे सुरू होतील किंवा हे जागे होतील भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी. त्यामुळे आपणास माझी एक विनंती आहे, आपण जास्तीत जास्त प्रश्न या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्या अधिकाऱ्यांना जाब विचारा, तरच आपली भरती प्रक्रिया लवकर पूर्ण होण्यास मदत होईल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या भावना, प्रश्न व्यक्त होण्यास मदत होईल. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपण विनायकएसए या शैक्षणिक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा. सोबत बेल आयकॉन प्रेस करून ऑन निवडा, म्हणजे अशाच प्रकारच्या शैक्षणिक अपडेट्स स्पर्धादर्शी तयार करण्यास आपणास मदत भेटेल. मित्रांनो, या भरतीची थोडक्यात पार्श्वभूमी आपण पाहूया. सन 2009 साली बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 हा कायदा, अर्थात RTE हा कायदा संसदेत मंजूर करण्यात आला. या कायद्यानुसार बालकांना सातत्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण व सक्तीचे व मोफत शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला. राज्य शासनाने 2009 साली या कायद्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्यानुसार डिसेंबर 2013 साली पहिल्या TET परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेमध्ये पात्रता सिद्ध करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी भेटत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. तो असंतोष शमवण्यासाठी या पहिल्या TET अर्थात शिक्षक अभियोगता परीक्षेचे डिसेंबर 2017 साली आयोजन करण्यात आले. हे आयोजन ऑनलाईन स्वरूपात ही परीक्षा घेण्यात आली. मात्र पवित्र पोर्टलद्वारे सुरू असणारी ही शिक्षक भरती प्रक्रिया गेल्या 3 वर्षापासून ऑनलाईन स्वरूपात असून देखील अपूर्ण अवस्थेतच आहे. मित्रांनो, आता आपण या भरतीस विलंब होण्याची कारणे जे अधिकारी वर्ग सांगत आहेत, आयुक्त सांगत आहेत, ती कोणती कारणे आहेत ते आता आपण पाहूया. सर्वात महत्वाचं पहिलं कारण सांगितलं जात आहे मराठा आरक्षण, अर्थात SEBC किंवा EWS आरक्षण प्रवर्ग. बघा, हे पहिलं
सर्वात महत्वाचं कारण सांगितलं जातंय. त्यानंतर दुसरं कारण सांगितलं जातं 50% मागासवर्गीय पद कापात, अर्थात हे बिंदू नामवली कोठ्याशी संबंधित आहे. त्यानंतर माजी सैनिक रिक्त झाल्याचा हा देखील एक प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यानंतर पुढचं महत्वाचं कारण सांगितलं जात आहे ब्रिज कोर्स. त्यानंतर पुढचं एक महत्वाचं कारण सांगितलं जात आहे 8000 TET पात्र शिक्षक याचिका. त्यानंतर पुढचं आणि एक महत्वाचं कारण सांगितलं जात आहे गणित विज्ञान रिक्त जागा. त्यानंतर बीएमसी प्रतीक्षा यादी आणि यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे कारण असताना हे अधिकारी वर्ग निर्माण करत आहेत आणि या भरतीस विलंब होत आहे. किंवा काही उमेदवारांना हे अधिकारी वर्ग हाताशी धरत आहेत किंवा त्यांना चुकीचं मार्गदर्शन करत आहेत आणि ही याचिका ह्या न्यायालयामध्ये सादर होत आहेत, त्यामुळे या भरतीस विलंब होत आहे. मित्रांनो, आता आपण या भरती संदर्भात उमेदवारांच्या मनामध्ये कोणते प्रश्न निर्माण होत आहेत, त्याच पद्धतीने या भरती प्रक्रियेत विलंब होण्याची खरी कारणे कोणती आहेत, त्याच पद्धतीने ही भरती प्रक्रिया जलद पूर्ण होण्यासाठी आपण काय करणे अपेक्षित आहे, या सर्व बाबी पाहणार आहोत. बघा, उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण होणार हे जे प्रश्न आहे ते अतिशय साधे व सरळ आहे. या प्रश्नांची उत्तर देण्याचा या अधिकारी वर्गांनी तसेच आयुक्तांनी निश्चितच प्रयत्न करावा. बघा, पहिला प्रश्न आहे चुकीच्या शासन निर्णयासंदर्भात. टीईटी परीक्षा संदर्भात किंवा शिक्षक अभियोग्यता परीक्षा संदर्भात जे काही शासन निर्णय बनवलेले आहेत, ज्या निर्णयामुळे काही अभियोग्यता धारक उमेदवार याचिका करते हे न्यायालयामध्ये गेलेले आहेत, ज्यामुळे भरती प्रक्रियेस विलंब होत आहे, ते शासन निर्णय या याचिकाकर्त्यांनी बनवलेले आहेत, उमेदवारांनी बनवलेले आहेत का या अधिकाऱ्यांनी बनवलेले आहेत, योग्य शासन निर्णय बनवण्यासाठी सक्षम अधिकारी उपलब्ध नाहीत का, भरती प्रक्रिया सुरू असताना मध्येच शासन निर्णयामध्ये बदल करणे खरोखर गरजेचे होते का, उमेदवारांना चुकीचे मार्गदर्शन करून याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यास कोणी मार्गदर्शन केले, या प्रश्नांची उत्तरे या अधिकाऱ्यांनी देणे गरजेचे आहे. बघा, दुसरा प्रश्न आहे 50% मागासवर्गीय पदकापासंदर्भातील. बघा मित्रांनो, हा जो बिंदू नियमावली घोटाळा झालेला होता तो उमेदवारांनी केलेला होता का, त्यांच्या हक्काच्या ह्या जागा होत्या त्याच्यामध्ये पद कपात करण्याची खरोखरच गरज होती का, त्याची नेमकी कारणे कोणती आहे, गेल्या 3 वर्षांमध्ये ही बिंदू नियमावली सुधारणा करण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत का, या बिंदू नियमावलीमध्ये जे भ्रष्ट अधिकारी गुंतलेले होते त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे का, किंवा ती कारवाई कधीपर्यंत पूर्ण आपण करणार आहोत, या सर्व प्रश्नांची उत्तरे अधिकारी वर्गाने देणे आयुक्तांनी देणे गरजेचे आहे. मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे 8000 TET अपात्र शिक्षक याचिका संदर्भातील. बघा मित्रांनो, 2009 साली बालकाचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम संसदेमध्ये संमत करण्यात आला. त्यानंतर 2011 सालापासून राज्य शासनाने या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्यासाठी 2013 साली TET या परीक्षेचे आयोजन करण्यात आले. 2011 सालच्या या अधिनियमामध्ये फेब्रुवारी 2013 नंतर शिक्षक होण्यासाठी TET ही परीक्षा पात्र असणं आवश्यक आहे, बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि या अधिनियमामध्ये सन 2009 पासून फेब्रुवारी 2013 पर्यंत जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत यांच्यासाठी 5 संधी देण्यात याव्यात अशा पद्धतीची सूचना त्यामध्ये करण्यात आलेली आहे. मग असा प्रश्न निर्माण होतो की सन 2013 नंतर जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत यांना नियुक्त्या कशा पद्धतीने देण्यात आल्या आणि कोणी दिल्या. त्याच पद्धतीने TET पात्र शिक्षकांच्या जागा या TET अपात्र शिक्षकांनी खाण्यामध्ये ह्या TET अपात्र शिक्षकांच्या पेक्षा जास्त वाटा या भ्रष्ट अधिकारी वर्गांचा नाही का, हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजेच या ठिकाणी भारतामध्ये लोकशाही आहे का अधिकारशाही आहे, हा प्रश्न सुद्धा निर्माण या ठिकाणी होत आहे. हे भ्रष्ट अधिकारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा देखील केरस टोपले दाखवायला मागे पुढे पाहत नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मराठा आरक्षण. बघा मित्रांनो, मराठा आरक्षण हा जो मुद्दा आयुक्त सांगत आहेत किंवा अधिकारी वर्ग जरी सांगत असतील तरी सुद्धा आपण एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. बघा मित्रांनो, पहिल्या यादीमध्ये SEBC आरक्षण हे मंजूर करण्यात आलं होतं, त्यामध्ये या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती. त्याच पद्धतीने 4 दिवसापूर्वी जी BMC ची यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये सुद्धा SEBC च्या उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे. म्हणजे अधिकारी वर्ग हे जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे हे जे कारण सांगत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, हा चुकीचा समज उमेदवारांच्या मध्ये पसरवण्यात येत आहे. त्याच पद्धतीने बघा,
हे अधिकारी वर्ग हे मराठी समाज बांधव आणि मागासवर्गीय समाज बांधव यांच्यामध्ये विनाकारण या मुद्द्याचा प्रसार करून यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे भरती प्रक्रियेस विलंब होत आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे माजी सैनिक रिक्त जागा संदर्भातील. बघा मित्रांनो, माजी सैनिकांच्या ज्या रिक्त जागा आहेत त्यावरती माजी सैनिकांचाच हक्क आहे, मात्र त्या जागेवरती त्यांच्या पाल्यांचा किंवा कुटुंबातील इतर सदस्यांचा हक्क नाही. त्याच पद्धतीने मित्रांनो, एक गोष्ट आपण ही लक्षात घेणं आवश्यक आहे की या जागा जर एका भरतीमध्ये हे उमेदवार मिळाले नाही तर त्याच भरतीमध्ये ह्या जागा सर्वसाधारणमध्ये कन्वर्ट करता येतात का हे अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. अशा पद्धतीने जर त्या जागा कन्वर्ट केल्या तर भरतीमध्ये निश्चितच अडथळा येण्याची शक्यता आहे, ही गोष्ट उमेदवारांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे ब्रिज कोर्स याचिका संदर्भातील. बघा मित्रांनो, टीईटी 1 व टीईटी 2 हा वाद पेटवण्यामध्ये या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा जास्त मोठ्या प्रमाणात हातभार आहे. बघा, एकतर या अधिकाऱ्यांनी एनसीटीच्या रूलनुसार भरती करणे आवश्यक होते किंवा शिक्षक अभियोग्यतेचा जो सुरुवातीस जो शासन निर्णय होता त्याप्रमाणे भरती करणे आवश्यक होते. विनाकारण भरती सुरू असताना यामध्ये या नियमामध्ये बदल केल्यामुळे हा वाद पेटण्यास जास्त हातभार लागलेला आहे. बघा मित्रांनो, त्याच पद्धतीने 40-45% जी अट होती हा जो मुद्दा होता तो सुद्धा विनाकारण यामध्ये निर्माण करण्यात आलेला होता, त्यामुळे बघा भरतीस बऱ्याच प्रमाणात विलंब झाला. त्याच पद्धतीने काही विद्यार्थ्यांना याचा मानसिक त्रास सुद्धा सहन करावा लागलेला होता. असे बरेचसे प्रश्न उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण होत असतात. त्याच पद्धतीने आयुक्तांनी ज्यावेळेला सुरुवातीला सांगितलेले होते की 100 मार्काच्या वरती ज्या उमेदवारांचे मार्क आहेत त्या सर्व उमेदवारांनी पेढे तयार ठेवा, हा जो मुद्दा होता हा सुद्धा त्याचं काय झालं हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो बघा की जे हे पहिल्या टप्प्यामध्ये जे काही उमेदवार लागलेले आहेत ज्यांनी सामाजिक आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे परंतु चुकीची माहिती भरलेली आहे, त्यांच्यामुळे काही जागा रिक्त राहिलेल्या आहेत. ज्या उमेदवारांनी अशा पद्धतीने चुकीची माहिती भरलेली आहे त्यामुळे ह्या ज्या रिक्त जागा राहिलेल्या आहेत त्या उमेदवारांवर कारवाई करणे आवश्यक आहे, कारण त्यांच्यामुळे काही उमेदवारांच्या हक्काची जागा कमी झाली किंवा त्यांना या पुढील टप्प्यासाठी भरतीची वाट पाहत बसणं आवश्यक झालं. कारण जर त्या जागा रिक्त राहिल्या नसतात काही उमेदवार त्या पहिल्या टप्प्यामध्येच पात्र उमेदवार लागले असते. मित्रांनो, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तुमच्या देखील मनामध्ये निर्माण होत असतील, असे प्रश्न तुम्ही कमेंट करून शासनाला अधिकाऱ्यांना विचारणं गरजेचं आहे, ते तुम्ही कमेंट करून विचारू देखील. मित्रांनो, सर्वात महत्वाचा शेवटचा मुद्दा आयुक्तांनी किंवा शालेय शिक्षण विभागाने या भरती संदर्भात जे पवित्र पोर्टलवरती सूचना येत आहेत किंवा पवित्र पोर्टल संदर्भात काय हालचाली सुरू आहेत, पुढील सूचना कधी येणार आहेत किंवा या भरती संदर्भातील अधिक माहिती देण्यासाठी या अधिकाऱ्यांनी किंवा आयुक्तांनी कोणत्याही समाज माध्यमाचा उपयोग करून स्वतः समोर येऊन या सर्व बाबी उमेदवारांना सांगणे आवश्यक आहे, कारण कोणाच्या तरी कानामध्ये सांगणे किंवा एखादी गोष्ट एखाद्या ठराविक उमेदवारांना सांगितल्यामुळे सर्व उमेदवारांच्या पर्यंत त्या बाबी पोहोचत नाही किंवा त्यांना त्या बाबी जाणून घेण्यासाठी त्या ठराविक उमेदवारांशी संपर्क साधावा लागतो, त्यामुळे त्यांना नाहक त्रास देखील होत असतो, मानसिक ताण त्यामध्ये उमेदवारांना येत असतो. ही गोष्ट आयुक्तांनी सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे. तुमचे याबाबत काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा, कारण ह्या सर्व बाबी जाणून घेण्याचा प्रत्येक उमेदवाराला हक्क आहे, माहितीचा अधिकार आहे, ही बाब आयुक्तांनी सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे. धन्यवाद.